अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे धुळवडीच्या दिवशी नागरिकांनी मटण खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये सकाळपासून गर्दी केली. कोरोना व्हायरसच्या अफवांमुळे मांसाहार करणाऱ्यांनी कोंबडीकडे पाठ फिरवल्याने मटणाचे भाव तेजीत आले. धुळवड म्हटली की मांसाहार करणाऱ्यांची संख्या गावाकडे जास्त असते. अमरावती जिल्ह्यात देखील धुळवडीला नागरिकांनी मटण मार्केटमध्ये सकाळपासूनच गर्दी केली. कोरोना व्हायरसच्या अफवांमुळे मांसाहार करणाऱ्यांनी कोंबडीकडे पाठ फिरवली असल्याने बकरीच्या मटणाचे भाव वाढलेले आहेत. एकीकडे 520 रुपये प्रति किलोला विकलं जाणारं मटण 600 रुपये प्रति किलो विकलं गेलं आहे. चेतन कोठारी, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे.